नमस्कार, इति वृत्तांत मध्ये आपलं स्वागत। पाहूयात सुरुवातीला ठळक घडामोडी। जसवंत सिंग यांच्या पुस्तकावर घातलेली बंदी राज्य सरकारनं उठवावी असे आदेश गुजरात उच्च न्यायालयानं दिले आहेत। पुस्तकावर घातलेल्या बंदीला कायदेशीर आधार नाही असं न्यायालयानं म्हटलंय। जसवंत सिंग यांच्या जीना इंडिया पार्टीशन इंडिपेंडन्स या पुस्तकावर मोदी सरकारनं 19 ऑगस्टला बंदी घातली होती। पुस्तकामुळे राष्ट्रहिताला बाधा पोहोचेल यातला मजकूर दिशाभूल करणारा आहे असं राज्य सरकारनं म्हटलं होतं। मनीष जानी आणि प्रकाश शहा यांनी या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिलाय। दरम्यान पुस्तकावरची बंदी नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारी असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। दरम्यान जसवंत सिंग यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यासाठी समितीच्या सदस्यांची 10 सप्टेंबरला बैठक बोलावली आहे, त्यानंतर याबाबतच निर्णय घेतला जाईल असंही जसवंत सिंग यांनी स्पष्ट केलंय। कोविंद जो कहा है एक वाक्य अपने आप में बहुत कुछ कहता है। लगता है गुजरात सरकार ने मानस सोच विचार करके ये कदम नहीं उठाया था। मैं सोचता हूं कि अपने आप में ये बहुत गंभीर टिप्पणी है। या पुस्तकावरची बंदी उठवण्याचे आदेश हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसनंही दिली आहे। भाजपमधल्या अंतर्गत संघर्षामुळेच मोदी सरकारनं पुस्तकावर बंदी घातली होती असं काँग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी म्हटलंय। आजच्या इतिवृत्तांतमध्ये इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात ठीक 12 वाजता अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसह। नमस्कार।